माध्यमात दिसत कारण तीनही पक्ष एकत्रित असताना अपवादात्मक दोन चार तालुक्यांमध्ये नसेल भारतीय जनता पार्टी आज घवघवीत यश मिळवते आपण बघाल नागपूरला सोळा जागांची पोटनिवडणूक होती चार भाजपच्या होत्या बारा जागा काँग्रेसच्या होत्या आज चार जागा आत्ताच मिळालेल्या आहेत अजून निकाल बाकी आहेत त्यामुळे चाराच्या चारा आठ आमच्या नक्की होतील धुळ्याला आपण बघा आमच्या सदतीसमधनं अकरा जागा कमी झाल्या होत्या पोटनिवडणुकीमुळे परंतु तथापि आम्हाला दोन जागांची छप्पनची जिल्हा परिषद कारण आम्हाला दोन जागांचीच आवश्यकता होती अकरापैकी आत्ताच आम्ही चार जागा जिंकल्यात म्हणजे सत्ता आमच्या आबाधित राहिली वाशिमला यश मिळतंय अकोल्याला यश मिळतंय नंदुरबारला यश मिळालं आहे आपल्या पालघरला आमचं चांगल्या प्रकारची मुसंडी मारतोय आणि म्हणून मला वाटतं आपण बघा धुळ्याला आता दहा जागा झाल्या म्हणजे आमच्या अकरा होत्या त्या अकरा आमच्या आबाधीत राहून चार पाच जागा वाढतील आणि त्याच्यामुळं सर्व जिल्हा परिषदांमध्ये सहाच्या सहा जिल्हा परिषदांमध्ये तीनही पक्ष एकत्र असताना महाविकास आघाडीच्या वर आज मात करत भारतीय जनता पार्टी पुढे जाताना दिसते या संपूर्ण राजकीयचं काय अनालिसिस करावं कारण की एका बाजूला महाविकास आघाडी राहते दुसरीकडे भाजप आहे या सगळ्यामध्ये विदर्भमध्ये ज्या पद्धतीने विधानसभेला भाजपाला फटका बसला होता आणि त्यानंतर नाकपूर। नाकपूर आता या निवडणुका आहेत ग्रामीणच्या नागपूर नागपूर महत्त्वाचा विषय कारण की स्वतः विरोधी पक्ष नेते तिथून नेतृत्व करतात या सगळ्या गोष्टीवर आपण बघाल की या निवडणुकीचं विश्लेषण करत असताना आम्ही जे आता विदर्भ मराठवाड्याचा दौरा केला की जनतेमध्ये प्रचंड असंतोष त्या ठिकाणी दिसतो आहे या सरकारच्या कारकिर्दीवर सर्वसामान्य माणूस प्रचंड नाराज असल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी धोक्यात आहे आज त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत पाच वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्रजीने विकासाची गती या महाराष्ट्रात घेतली होती ती पूर्णपणे त्या ठिकाणी थांबलेली आहे कोविडच्या माध्यमातून उद्ध्वस्त झालेला सर्वसामान्य माणूस आहे आणि या सगळ्या संकटमय परिस्थितीमध्ये मायबाप सरकार म्हणून जो दिलासा देण्याची आवश्यकता असते तो कुठेही दिला गेला नाही याचा राग खंत खेद आज सर्वत्र त्या ठिकाणी दिसते आणि हे यश मिळत असताना सर्वात आपण लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांमधला फरक की एका बाजूला निवडणुकांमध्ये सर्व पक्षाचे नेते त्या ठिकाणी निवडणुका लढवत होते रणधुमाळी माजवत होते परंतु देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आसू पुसायला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दारात होते शेताच्या बांधावर होते म्हणजे निवडणुकीला प्रायोरिटी दिली नाही जाऊन निवडणुकीत सभा घ्या निवडणुकीचं मॅनेजमेंट करा जागा वाढतील कशा हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघितलं नाही तर माझा शेतकरी अडचणीत आहे त्याला दिलासा देण्याची धीर देण्याची आवश्यकता आहे तिकडे त्यांनी चार पाच दिवसाचा दौरा केला आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी सक्रिय नसताना देवेंद्रजींच्या प्रत्येक जिल्ह्यात दोन दोन सभा जरी झाल्या असत्या तरी आणखी पंचवीस तीस टक्के निकाल त्या ठिकाणी पुढे गेला असता परंतु निवडणुकांपेक्षा त्या ठिकाणी मला जो शेतकरी अडचणीत आहे तो महत्त्वाचा वाटला हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे धन्यवाद व्हिडिओ जर्नल संदेश बायकरसह सागर कुलकर्णी मीडिया मुंबई छत्रपतींचा विचार म्हणजे